आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट असणं आवश्यक आहे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख आहे तरी या संधीचा लाभ घेऊन सर्वपात्र नागरिकांनी मत मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करत मतदानाचा हक आपला हक्क आवर्जून बजावावा त्याचबरोबर सर्व मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीनं करून घ्यावी असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये या दृष्टीनं पंच्याऐंशी वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा लाभ उपलब्ध करून दिला जात असल्याचं तसंच निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगानं दिली असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली जावी या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते येत्या वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरतर्फे अठरा ते पंचवीस वयोगटातील युवक युवतींसाठी मतदार महासंमेलनाचं आयोजन नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सात या वेळात करण्यात आलं आहे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे एफसीआय एससीआ आणि एसटी कर्मचारी कल्याण संघानं विधी सहायता समिती राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर यांच्या सहकार्यानं दीक्षाभूमी नागपूर इथं अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसीय कायदेशीर मदत आणि उच्च शिक्षण संधी मार्गदर्शन शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलं दोन दिवसीय शिबिरात नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला क्षयरोग विरुद्धच्या लढ्यात आपलं आपले प्रयत्न सुरू ठेवत एन टी पी सी मौदानं प्रधानमंत्री भारत टी बी मुक्त अभियानांतर्गत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत बहात्तर टी बी रुग्णांना पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रेशन किटचं वितरण केलं एन टी पी सी मौदानं दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्याच्या सरकारी उद्दिष्टाकडे जिल्हा प्रशासनासोबत काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे विदर्भातील अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि अतिहलका पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार